अशोक चौक पोलीस चौकीत 8 हजारांची लाच घेताना फौजदार केरू जाधव आणि पोलीस नाईक संतोष चव्हाण या दोघांना जामिनावर न्यायालयाने मुक्त केलं. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदारानं 1966 साली साईबाबा चौक न्यू पाच्छापेट इथं जागा विकत घेतली होती. तक्रारदाराच्या आईनं दिनांक 18 फेब्रुवारी रोजी चौगुले नामक व्यक्तीविरुद्ध अशोक चौक पोलीस चौकी इथं अर्ज दिला होता. त्या अर्जाची चौकशी करून गुन्हा नोंद करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव यांनी तक्रारदाराकडे 20,000 रुपये लाचेची मागणी केली. याबाबत दिनांक 27 फेब्रुवारी रोजी तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय सोलापूर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी करून लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं दिनांक 10 एप्रिल रोजी अशोक पोलीस चौकी इथं सापळा रचला. त्याप्रमाणे सकाळी 11:50 सुमारास तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव आणि त्यांना मदत करणारा पोलीस नाईक संतोष चव्हाण यांना पकडलं अशा आशयाची फिर्यादीनं जेलरोड पोलिसात दिली. त्यानंतर आरोपींनी जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यू बी हेजीब यांच्यासमोर झाली. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयानं आरोपींना प्रत्येकी 30,000 रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचा आदेश पारित केला. यामध्ये आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट संजीव सदाफुले, ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे, ॲडव्होकेट स्वप्नील सर्वदे तर सरकारतर्फे ॲडव्होकेट शांतवीर महिंद्रकर यांनी काम पाहिलं. याबाबत फौजदार केरू जाधव यांचे वकील ॲडव्होकेट संजीव सदाफुले यांनी अधिक माहिती दिली. ड्युटीवर तैनात असलेले अशोक चौकीचे पोलीस सब इन्स्पेक्टर केरू रामचंद्र जाधव आणि त्यांचे दुसरे डीओ संतोष चव्हाण या दोघांना 10 तारखेला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी 8,000 रुपयाची लाच घेताना अटक केलेली होती. आणि या कामी पोलिसांनी दोन्ही लोकांना मेहरबान कोर्टापुढे उभं केलं असताना त्याच दिवशी दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर आम्ही दोन्ही आरोपींच्या वतीनं काल मी आणि शशी कुलकर्णी ॲडव्होकेट यांनी मेहरबान कोर्टापुढे जामिनासाठी अर्ज केलेले होते. त्यापैकी केरू रामचंद्र जाधव जे पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करतात, अशोक चौकीचे इन्चार्ज आहेत, त्यांच्या वतीनं मी कामकाज पाहिलं आणि संतोष मानेंच्या वतीनं ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे त्याच पद्धतीनं कुलकर्णी यांनी काम पाहिलं.